विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये आपण समरूपता या प्रकरणातील सरावसंच एक पॉईंट दोन मधील काही उदाहरणं सोडवणार आहोत यापूर्वी आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय प्रमेयाचा व्यात्यास त्रिकोणाच्या दुभाजकाचं प्रमेय आणि तीन रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांचाच उपयोग आपल्याला या ठिकाणी ही उदाहरणं सोडवण्यासाठी करायचा आहे सरावसंच एक पॉईंट दोन मधील हा पहिला प्रश्न खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिलेल्या आहेत त्यावरून कोणत्या आकृतीमध्ये किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आता या ठिकाणी आकृती दिलेली आहे पहा त्रिकोण पी के आर आहे हा किरण पी एम दिलेला आहे या रेषाखंडाच्या लांबी दिलेल्या आहेत क्यू एम ची लांबी दिली थ्री पॉईंट फाईव्ह एम आर ची लांबी वन पॉईंट फाईव्ह आहे पी आर ची लांबी थ्री आहे आणि पी क्यूची लांबी सेवन आहे सात आहे या ठिकाणी किरण पी एम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक आहे किंवा नाही ते ओळखायचे हा दुभाजक केव्हा असेल जर या किरणाने या कोणासमोरील बाजूला म्हणजेच कि वारला राहिलेल्या दोन बाजूंच्या प्रमाणात विभागला असेल तर किरण पी एम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक होईल त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमाणाच्या व्यात्यासानुसार म्हणजे इथं आपल्याला हे गुणोत्तर काढावं लागतील किव एम छेद एम आर आणि क्यू पी छेद पी आर आणि जर ही गुणोत्तर समान आली तर किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे हे सिद्ध होईल आता या ठिकाणी पहा कृतीमध्ये किवयम छेद यम आर बरोबर तीन पॉईंट पाच छेद एक पॉईंट पाच बरोबर आता या ठिकाणी अंश आणि छेद या दोन्हीचाही दशांश चिन्ह एक अंकानं आपण पुढं घेऊ कसं पुढं घेता येईल तर दोन्हीलाही अंश आणि छेदाला दहाने गुणून म्हणजे हेच आपण असं लिहू शकतो पस्तीस छेद पंधरा अंशाचंही एक अंकानं दशांश चिन्ह पुढं आहे आणि छेदामध्येही एक अंकांना दशांश चिन्ह पुढं आहे अंश आणि छेद या दोन्हीलाही समान संख्या दहाने गुणून त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल सरळ रूप देता येईल की पंधरा आणि पस्तीस या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या पाच आहे पाच त्रिक पंधरा आणि पाच सत पस्तीस याच्यापेक्षा आणखी याला सरळ रूप देता येत नाही याला दिव्या नंबर दोन आता पी -क्यू, क्यों 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 पी। छेद पी आर बरोबर पी क्यू किती आहे तर सात आहे पी आर तीन आहे याला दिव्या नंबर दोन आता हे या ठिकाणी लक्षात ठेवा कोण दाजकाच्या प्रमेयामध्ये किंवा त्याच्या व्यत्यासामध्ये की ज्यावेळेस आपण या बाजूचं कोणासमोरील बाजूचं गुणोत्तर घेतो त्या रेषाखंडाचं खंडाचं मग क्यू एम छेद एम आर घेतलं म्हणजेच क्यू एम हा अंशस्थानी घेतला असेल तर क्यू पासूनच सुरुवात होणारी जी दुसरी बाजू आहे ती बाजू आपल्याला अंशस्थानी घ्यावी लागते मग क्यू पी लिया किंवा पी क्यू या ठिकाणी क्यू एम छेद एम आर आणि पी आर छेद पी क्यू असं नाही चालत कोण दुभाजकाच्या कामाणामध्ये का लक्षात ठेवा व्यवस्थित की जर आपण हा क्यू एम छेदस्थानी घेतला या गुणोत्तरामध्ये तर क्यू पासून स्टार्ट होणारीच क्यू पासनं सुरू होणारीच बाजू म्हणजे ही क्यू पी हीच आपल्याला इथं अंशस्थानी घ्यावी लागेल मग जर आपण हा एम आर घेतला अगोदर एम आर छेद एम क्यू काढलं तर तिथं आपल्याला आर पी छेद पी क्यू हे गुणोत्तर घ्यावं लागेल आता या एक आणि दोनचं निरीक्षण केल्यावर आपल्या हे लक्षात लागे येईल की हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत मग एक व दोन वरून क्यू एम छेद आर बरोबर पी क्यू छेद पी आर म्हणजेच या ठिकाणी हा किरण या कोणासमोरील बाजूला हा कोण तयार करणाऱ्या बाजूच्या इतर दोन बाजूंच्या प्रमाणात विभागतो म्हणून किरण पी एम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक आहे म्हणून किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा चा दुभाजक आहे कारण लिह त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास किंवा हेच आपल्याला कारण इथेही लिहिता येईल त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यात्यासानुसार किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे आता या ठिकाणी दुसरी आकृती अशीच आहे फक्त किमती बदल आहेत आता इथं आपण ही गुणोत्तर शोधूया या ठिकाणी आकृतीमध्ये हे आर्यम छेद यम क्यू बरोबर सहा छेद आठ याला समान संख्येनं भागूया दोन अंश आणि छेद दोन्हीलाही भाग जातोय बे त्रिक सहा बे चोक आठ मधव्या नंबर एक त्यानंतर आता हा रेषाखंड आर्यम अगोदर घेतलाय त्यामुळे बाजू आर पी अगोदर म्हणजेच अंशस्थानी घ्यावी लागेल आर पी छेद पी क्यू बरोबर सात छेद दहा समान संख्येने कुठल्याही या दोन्हीला भाग जात नाही याला देऊया नंबर दोन आता एक व दोन वरून पहा गुणोत्तर समान आहेत का हे तीनशे चार आहे आणि सातशे दहा आहे म्हणजे हे गुणोत्तर समान नाहीत म्हणून इथं लिहूया आर एम छेद यम क्यू बरोबर नाही आर पी छेद पी क्यू आणि म्हणून किरण पी एम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक नाही कारण त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यात्यास आता तिसरं उदाहरण आहे या उदाहरणामध्ये किमती दिलेल्या आहेत क्यू एम आर बरोबर तीन पॉईंट सहा छेद चार दशाअंशी काढून टाकू आपण छत्तीस छेद चाळीस अंशाने छेद दोन्हीलाही दहानं गुणलेला आहे याला समान संख्येनं भाग जाणारी संख्या चार आहे छत्तीस आणि चाळीसला सम भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या चार चार दहा चाळीस चार नवे छत्तीस या ठिकाणी याला नंबर देऊया एक आता क्यू एम छेद एम आर घेतलं आहे म्हणून आपल्याला क्यू पी छेद पी आरची किंमत काढावी लागेल क्यू पी छेद पी आर बरोबर नऊ छेद दहा दोन्ही संख्येला भाग जाणारी सामायिक संख्या नाही त्यामुळं आणखी सामान्य रुपयाला देता येत नाही मग एक व वरून इथं गुणोत्तर सारखा आलेला आहे एक व वरून एक क्यू एम छेद एम आर बरोबर क्यू पी छेद पी आर आणि या ठिकाणी हा किरण या कोणासमोरच्या बाजूला इतर दोन बाजूंच्या प्रमाणात विभागतोय म्हणून किरण एम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक आहे कारण त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यात्यास हे या ठिकाणी पहिला प्रश्न संपलेला आहे दुसरं उदाहरण आहे जर त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एम बरोबर पंधरा पी क्यू बरोबर पंचवीस पी आर बरोबर वीस एन आर बरोबर आठ तर रेषा एन एम ही बाजू आर क्यूला समांतर आहे का हे आपल्याला सहकारण सांगायचं आहे आता या ठिकाणी जर ए पी एन छेद एन आर बरोबर पी एम छेद एम क्यू असेल म्हणजेच हा रेषाखंड एन एम त्रिकोणाच्या या दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल तर हा रेषाखंड या बाजूला समांतर असतो कशावरनं हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाच्या व्यत्यासावरनं यासाठी आपल्याला ही गुणोत्तर अगोदर काढावं लागतील मग इथं पी एनची लांबी दिलेली नाही पी आरची दिलेली आहे एन आरची दिलेली आहे यावरनं अगोदर आपण पी एनची लांबी काढू तसंच या बाजूला एम क्यूची लांबी काढू आणि नंतर हे या रेषाखंडाचे जे गुणोत्तर आहेत हे बाजू या रेषाखंड येण्यामुळं ज्या रेषाखंडामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत त्यांचं गुणोत्तर सामान्य येतं का ते आपण पाहूया इथं हे पी एन चे अधिक एन आर बरोबर पी आर कारण पी डॅश एन डॅश आर एन हा पी आणि आरच्या दरम्यान आहे म्हणून पी एन अधिक आठ बरोबर वीस आणि म्हणून पी एन बरोबर वीस हे अधिक आठ आहे बाजू बदलल्यावर वजा आठ होईल म्हणून पी एन बरोबर बारा आता एम क्यू ची लांबी काढूया हे पी एम यम अधिक एम क्यू बरोबर पी क्यू कारण पी डॅश एम डॅश क्यू म्हणजे यम हा पी आणि क्यूच्या दरम्यान आहे आणि म्हणून पी एम किती आहे पंधरा आहे अधिक यम क्यू बरोबर पी आर या ठिकाणी पी क्यू पंचवीस दिलेला आहे हे पंचवीस आणि म्हणून यम क्यू बरोबर पंचवीस अधिक पंद्रह है, है बाजू बदल वजा पंद्रह यम क्यू बरोबर? पंद्रह पंचवीस वजा पंद्रह बराबर दुणोत्तर पहुया पीएन छेदार बोबर पी एन यन बारह है एन आर आठ है समान संख्य भाग घू चार न भाग जाए चार दोन्ही आठ चार त्रिक बारा त्यानंतर या बाजूचं गुणोत्तर शोधू पी एम छेद यम क्यू बरोबर पी एम आहे पंधरा यम क्यू आहे दहा समान संख्या पाच न भाग आहे पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा हा नंबर दोन देऊया दे तर एक आणि दोनचं निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की हे गुणोत्तर समान आहेत आपण हे लिहूया इथं एक व दोन वरून पी एन छेद एन बरोबर पी एम छेद एम क्यू आणि म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेख किंवा रेषा एन एम जे आपल्याला दिले तर रेषा सांगितलेल्या समांतर बाजू आर क्यू जर आपण इथे हे रिझन लिहिलं नसतं कारण लिहिलं नसतं तर आपल्याला पुढं आपल्याला हे लिहावं लागलं असतं प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा उदाहरण आहे उदाहरण क्रमांक तीन पी च्या आहे जर एम एन बरोबर पाच पी एन बरोबर सात एम क्यू बरोबर दोन पॉईंट पाच असेल तर पीक्यू ची लांबी आपल्याला काढायची आहे या ठिकाणी आपण त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचं प्रमेय वापरणार आहोत तर त्रिकोण मध्ये ू किरण एनक्यू रेख एन क्यू हा कोण दुभाजक आहे दिलेले आपल्याला हे पक्ष लिहूया आणि म्हणून आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक हा कोणासमोरील बाजूला इतर दोन बाजूंच्या प्रमाणात विभागतो म्हणून यम क्यू छेद क्यू पी क्या पी क्यू बराबर एम एन पी और पी एन त्रिकोना को भाजपा प्रमेय किमती फक्त फेवाई चमक्यू दोन पॉइंट पांच छेद क्यू पी बरोबर एम एन पांच है हे पी एन एन पी सात आहे म्हणून हे पी कु गुणिले पाच क्यू पी गुणिले पाच बरोबर दोन पॉईंट पाच गुणिले सात आणि म्हणून क्यू पी बरोबर हे दोन पॉईंट पाच गुणिले सात भागिले हे गुणिले पाच आहे बाजू बदल भागिले पाच होईल तर पाचनं दोनला भाग जात नाही शून्याचा भाग बसेल नंतर पंचवीसला भाग जातोय पाचपाचा पंचवीस हे पाच एक पाच हे शून्य पॉईंट पाच पाच पंचवीस आणि म्हणून क्यू पी बरोबर सात गुणिले शून्य पॉईंट पाच हे सातापाचा पस्तीस एक अंकानं दशांशनमध्ये आहे तीन पॉईंट पाच QP या ठिकाणी क्यू पीची लांबी आली तीन पॉईंट पाच कशाचा वापर करून काढली तर त्रिकोणाच्या कोंदुमाजकाच्या प्रमेयाचा वापर करून आपण ही क्यू पीची लांबी काढलेली आहे यानंतर पुढचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक चार आकृतीमध्ये काही कोणांची मापं दिलेली आहेत त्यावरून आपल्याला हे दाखवायचं आहे ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी आता त्रिकोण ए बी सीमध्ये हे ए पी छेद पी बी बरोबर एक क्यू छेद क्यू सी किंवा होईल तर जर पी क्यू बाजू बी सीला समांतर असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणावरनं ती बाजू तो रेषा खंड ती रेषा इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते की जी एका बाजूला समांतर असते या PQ, आता या ठिकाणी आपल्याला हे पी क्यू समांतर बी सी हे अगोदर दाखवावं लागेल तरच आपल्याला हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणावरनं सिद्ध करता येईल आता आकृतीमध्ये पहा कोण ए पी क्यू बरोबर कोण पी बी सी किंवा ए बी सी कारण प्रत्येकी साठ अंश दिलेला आहे आपल्याला पक्ष जरी लिहिला तरी चालेल आता इथं हे जे दोन कोण आहेत हे दोन कोण रेख क्यू आणि रेख बी सीवरील छेदिका ए बी मुळे तयार झालेले संगत कोण आहेत आणि जर संगत कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात हे आपण संगत कोण कसोटीमध्ये येता नवीमध्ये मध्ये शिकलेलो आहे म्हणून रेख क्यू समांतर रेख किंवा बाजू बी सी संगत कोण कसोटी आता त्रिकोण ए बी सी मध्ये पहा रेख पीक्यू समांतर बाजू बी सी आपण इथे सिद्ध केले एक नंबर देऊ एक वरून आणि म्हणून ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे सिद्ध झाले आपण इथं हे सिद्ध झाले या ठिकाणी आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर केलेला आहे त्यासाठी आपण दिलेली जी माहिती आहे आकृतीमध्ये त्याचा वापर करून या दोन रेषा किंवा रेषाखंड पी किंवा आणि बी सी समांतर दाखवलेले आहेत इथं आपण संगत कसोटीचा वापर केलेला आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच समलंब चौकोन ए बी सी मध्ये बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी जर ए पी बरोबर पंधरा पी डी बरोबर बारा क्यू सी बरोबर चौदा तर बी क्यूची लांबी आपल्याला काढायची आहे आता इथं बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी म्हणजेच या तीन हे तीन रेषाखंड किंवा या तीन रेषा रेषा ए बी जर आपण घेतली पी क्यू आणि डी सी या समांतर आहेत आणि इथं ए डी रेख ए डी आणि रेख बी सी या त्यांच्या छेदिका आहेत म्हणजेच या ठिकाणी बी क्यूची लांबी काढण्यासाठी आपल्याला तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकाचा गुणधर्म वापरता येईल पहा इथे बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी दिलेला आहे पक्ष आणि म्हणून ए पी छेद पी डी बरोबर बी क्यू छेद क्यू सी कुठलं प्रमेय आहे किंवा कोणता गुणधर्म आहे तर तीन समांतरेषा त्यांच्या छेदिकाचा गुणधर्म काय सांगतो गुणधर्म तीन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या तीन रेषांनी इतर कोणत्याही छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढं असतं म्हणजेच ए पी छेद पी डी बरोबर बी क्यू छेद क्यू सी तीन समांतर रेषा व छेदिकांचा गुणधर्म या ठिकाणी आता किमती ठेवूया पी बरोबर पंधरा आहे पी डी बरोबर बारा आहे बी क्यू शोधायचं आहे आपल्याला क्यू सी हे चौदा आहे म्हणून बी क्यू गुणिले बारा बरोबर हे पंधरा गुणिले चौदा तिरकस गुणाकार केला आहे म्हणून हे बी क्यू बरोबर पंधरा गुणिले चौदा बारा गुणिले आहे बाजू पदाल्यावरील भागिले होईल छेदस्थानीचे तर बारा आणि पंधराला समान संख्येने भाग जातोय तीनने तीन चौक बारा तीन अपाचे पंधरा ला, चार आणि चौदाला पण दोनच भाग जातोय बे दोन्ही चार बेसत्ती चौदा म्हणून बीक्यू बरोबर हे पाच गुणिले सात हे सात पाच पस्तीस छेद दोन आणि म्हणून बी क्यू बरोबर साथ, पस्तीस न भाग पस्तीस ला दोन न भाग या बे एक बे बेसत्ती चौदा पॉइंट बेपंचे दहा म्हणजे बीक्यू ची लांबी आली सतरा पॉईंट पाच या ठिकाणी ही बिकीवची लांबी काढण्यासाठी आपण तीन रेषा व छेदिकांचा गुणधर्म वापरलेला आहे पुढचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक सहा आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून क्यू पीची लांबी आपल्याला काढायची आकृतीमध्ये कुठली माहिती दिली या ठिकाणी हे चिन्ह दिलेत पा याचा अर्थ रेख एन क्यू हा कोण एम एन पी चा दुभाजक आहे म्हणजे इथं कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा वापर करून आपल्याला ची लांबी काढता येईल त्रिकोण यम एन पी मध्ये किंवा किरण यन क्यू हा कोण यम एन पी चा दुभाजक आहे आणि म्हणून यम क्यू छेद क्यू पी बरोबर एन छेद एन पी त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय कारण त्रिकोणामध्ये कोणाचा दुभाजक हा कोणासमोरील बाजूला इतर दोन बाजूंच्या प्रमाणात विभागतो एम क्यू चौदा आहे छेद क्यू पी बरोबर एम एन पंचवीस आहे एन पी चाळीस आहे या ठिकाणी तिरकस गुणाकार करूया हे क्यू पी गुणिले पंचवीस बरोबर चौदा चा गुणिले चाळीस आणि म्हणून क्यू पी बरोबर चौदा गुणिले चाळीस हे गुणिले पंचवीस आहे ठिकाणी भागिले पंचवीस होईल आणि म्हणून आता इथं पाच पाचा, पाचा पंचवीस पाच आठ चाळीस आणि म्हणून क्यू पी बरोबर हे चौदा गुणिले आठ किंवा इथं आपल्याला याला दशांश पूर्णांकामध्ये भाग घालता येईल पाच एक पाच पाच एक पाच तीन उरलेत दशांश चिन्ह तीनच्या पुढे शून्य म्हणजे तीस पाच ख तीस सोळा गुणिले चौदा दशांश चिन्हाचा नंतर आपण विचार करू सोळा चौक चौसष्ट चार हा चे सहा सोळा एक सोळा आणि सहा बावीस दशांश चिन्ह आहे एक अंकाच्यामध्ये या ठिकाणी दशांश चिन्ह येईल म्हणजेच क्यू पीची लांबी बावीस पॉइंट चार आली या ठिकाणी आपण या क्यू पीची लांबी काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा प्रमेय इथं वापरलेला आहे आता ही जी उदाहरणं आहेत या उदाहरणामध्ये आपण जे प्रमेयाचा गुणधर्माचा वापर करतोय तर हे गुणधर्म प्रमेय आपल्याला माहीत असले पाहिजेत आपल्या आ... म्हणजे पाठ असले पाहिजेत ते आकृतीवरून आपल्याला तो प्रमेय किंवा ते गुणधर्म हे आपल्याला सांगता आले पाहिजेत त्यामुळं प्रमेयाचा गुणधर्मांचा किंवा सिद्धता लिहित असताना या सर्व सिद्धतांचा अभ्यास हा आकृतीकडं पाहत पाहत करायचा आहे म्हणजे आकृतीमध्ये जरी नाव बदलली गेली तरी सुद्धा आपल्याला ते प्रमाणे तो गुणधर्म त्या आकृतीवरनं सांगता आला पाहिजे